पुण्यातील बाबा वेढे पुलावरून रात्री खडकवासला धरणामधून 25,000 क्युसेकने पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे पुण्यातील बाबा वेढे पूल पाण्याखाली गेला होता. आपण माझ्या मागे बघू शकता की बाबा वेढे पुलावरून पाणी गेल्यामुळे सर्व जलपर्णी पुलावर साचली आहे. पुणे महापालिकेच्या वतीने ही जलपर्णी काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. खडकवासला धरणाचा विसर्ग कमी केल्यामुळे पुलावरील पाणी कमी झाले आहे व जलपर्णी काढण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. खडकवासला धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची संततधार सुरू असून परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.